नमस्कार फार्मासिस्ट मित्रांनो, आज मी तुमच्या समोर आलो आहे ते तुम्हाला आधी मी एक 51 सेकंदाची ऑडिओ क्लिप ऐकवणार आहे. ती ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर माझं विवेचन पुढचं जे आहे ते मी चालू करणार आहे. ती ऑडिओ क्लिप आपण पहिलं ऐकूयात. ही कशा संदर्भातली आहे ते पहिलं मी तुम्हाला सांगतो. काल जे व्हॉट्सअपवरती फिरत होतं ना सगळीकडे बदनामीची नोटीस, आमची बदनामी झाली, तर ते जे अतिशय सज्जन आणि त्याला काय म्हणता येईल, बदनामी कोणाची होती ज्याला मान असतो त्याला, तर असे अतिशय सन्माननीय रेल्वेमध्ये काय किस्सा घडला होता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता तुम्ही इथे सांगायला नको, तर असे रेल्वे सन्माननीय जे आहेत त्यांच्या असोसिएशनचे कारनामे आपण पहिले ऐकूयात आणि ते ऐकल्यानंतर मी पुढचा व्हिडिओ चालू करेल. तोपर्यंत तुम्ही ही क्लिप ऐका. धन्यवाद. पावती नाही काढली आम्ही अजून. नाही काढली का? नाही. पावती कंपल्सरी आहे का? ते 5-9 काहीतरी आहे ना, ते काढायला लागतं ना. हा, ते कंपल्सरी आहे का? ते त्याच्याशिवाय नाही होत का डिस्ट्रीब्युट माल? हा, मला तर कंपल्सरी सांगितली आहे. ते विचारून सांगतो. ठीक आहे, कॉल करा. चालेल. पर्टिक्युलर रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माझी संघटना आहे, ती असू शकते, कोणतीही संघटना असू शकते. मी रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहे. त्यामुळे बिंडोक सारखे वागू नका, तर थोडंसं डोकं वापरा. मागे जो त्या ज्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये किंवा ज्या मिटिंगच्या संदर्भामध्ये आलं त्यामध्ये जे आमचे दोन सिनियर व्यक्तिमत्व होते त्यांनी सुद्धा संघटना हा शब्द वापरला होता. कुठल्याही संघटनेचं नाव घेतलं नव्हतं, एवढी सुद्धा अक्कल त्या लोकांना नाहीये. तर आता मी काही गोष्टी ज्या मांडणार आहेत अशी सेरीजच आपण मांडणार आहे की काय चुकतंय, कुठे चुकतंय. रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आम्हाला स्थापन करण्याची गरज का भासली? कारण आम्ही एका संघटनेचे सभासद आहोत आणि होतो. आम्ही रिटेलर सगळे त्या संघटनेचे सभासद होतो आणि आहोत. अशा वेळेला जर एखादी मोठी संघटना आपल्या बरोबर असेल तर कशाला रिटेलरला सेपरेट संघटना स्थापन करावी लागेल? पण नाही, या लोकांनी कधीच आपला विचार केला नाही. आणि आज मी या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या समोर मांडतो त्या संदर्भातली कॉम्पिटिशन कमिशनर ऑफ इंडिया, CCC म्हणून आहे कमिशनर ऑफ इंडियाची कॉम्पिटिशन कमिशनर. म्हणजे अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेसमध्ये भारत देशामध्ये, लक्षात घ्या एक गोष्ट, भारत देशामध्ये कायद्यानुसार घटनेनुसार प्रत्येकाला व्यवसाय करण्याची मुभा आहे आणि प्रत्येकाला व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. अशा वेळेला सरकारी नियम सोडून, सरकारी, परत एकदा मी सांगतोय, सरकारी नियम सोडून कुणीही आपल्याला व्यवसाय करायला आडकाठी टाकू शकत नाही. मी पुण्यामध्ये एक रिटेल शॉप चालू केलं होतं रिसेंटली. म्हणजे मी केलं होतं म्हणण्यापेक्षा मी कुणाला तरी चालू करायला सांगितलं होतं, त्यांनी ते चालू केलं आणि अचानक आता 4-5 महिन्यानंतर मला त्यांनी सांगितलं की मी ते शॉप बंद करत आहे. आणि त्या मॅडमने मला एक 4-5 कॉल्स ऐकवले, त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याकडे आहेत. ते आपण कॉम्पिटिशन कमिशनरला सविस्तर रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या लेटर हेडवरती तक्रार सुद्धा दाखल केलेली आहे. परिस्थिती समजून घ्या. एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी गाळा फायनल करते, दुकानाचं भाडं फायनल होतं, 25-30 हजार, 20 हजार भाडं दिलं जातं, डिपॉझिट दिलं जातं, फर्निचर केलं जातं, FDA लायसन्स घेतलं जातं. आता FDA लायसन्स घेतल्यावरती कोणाला किती द्यावं लागतं, काय लागतं, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे सगळं. फी भरतो आपण, लायसन्स घेतो, सरकारी नियमानुसार लायसन्स घेतो, कागदपत्राची सगळी पडताळणी करून आपण लायसन्स घेतो. आणि मग विषय काय येतो, माल भरण्याचा. इकडून तिकडून आपण 4 पैसे ठेवलेले असतात, कारण 2-3 लाख रुपये फर्निचरला जातात, ड्रग इन्स्पेक्टरला जी ऑफिशियल फी असते ती ऑफिशियल फी आपण भरतो, बाकीचे आपण खर्च करतो, थोडंफार उद्घाटनाला खर्च होतात, सगळं होतं. आणि आपण काही पैसे जपून ठेवलेले असतात कशासाठी, माल भरण्यासाठी. अतिशय व्यवसायातला सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट असतो, टप्पा असतो, तो म्हणजे माल भरणे. आपण साधारणतः 1-2 लाखाच्या मालाची तरतूद करतो आणि होलसेलरला, आपण होलसेलरकडे जाऊन त्याला लायसन्स देतो आणि सांगतो बाबा मला माल दे. पुण्यामध्ये ज्या वेळेला होलसेलरकडे त्या व्यक्तीने मालाची मागणी केली, 10 वेळेला मेसेजेस केले, 10 वेळेला फोन केले, पण माल काही दिला गेला नाही. का दिला नाही? तर ते जे डिलिव्हरीला येणारे पोरं असतात ना, त्यांच्याकडे ऑर्डर दिल्यानंतर ते लोक, पावती करावी लागेल मॅडम. कशाची पावती करावी लागेल?
म्हणजे संघटनेची पावती करावी लागते. पावती दिल्याशिवाय माल दिला जात नाही एवढी हुकुमशाही आणि दादागिरी महाराष्ट्र राज्यामध्ये. कशाची पावती? तुम्ही कोण आमच्याकडून पावती घेणार आहे? तुम्हाला कायद्याने लायसन्स दिलंय. एफडीए सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. महाराष्ट्रात एफडीए आहे की नाही अस्तित्वात हेच कळत नाही का? एफडीए फक्त त्यांच्या तालावरती नसण्यासाठी. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. अतिशय हुकुमशाही पद्धतीने माल दिला जात नाही. माझ्याकडे कमीत कमी 10 ते 15, मी शेवटी रजिस्टर्ड पोस्टाने ते सगळं पाठवायला सांगितलं, 10 ते 15 होलसेलरचे स्टेटमेंट्स आहेत, रेकॉर्डेड स्टेटमेंट त्यांच्या नावानिशी. काय माल मिळणार नाही? काय मिळणार नाही? पावती करा पहिलं. म्हणून मी संघटनेच्या त्या तथाकथित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन केले. नाही पावती करावी लागेल ना. एक काम करा, 6,000 नका करू. 6,000 पावती काही घेणं नाही देणं नाही. मी भारतीय नागरिक आहे. कोणत्या संघटनेचं सभासदत्व घ्यायचं, कोणत्या संघटनेचं नाही घ्यायचं, हा सर्वस्वी माझा विचार असायला पाहिजे, हे मी ठरवायला पाहिजे. तुम्ही दादागिरी करणारे कोण? आणि होलसेलर खुशाल सांगतात की पावती देणं, हे पावती घेतल्याशिवाय माल देणार नाही. ही कुठली हुकुमशाही झाली? म्हणजेच फक्त रिटेलरचा वापर हा फक्त पैसा कमावण्यासाठी करून घेतला जातोय. आणि वसुली खातं जे आहे संघटनेचं, हे सगळे हे रिटेलर होलसेलर सांभाळत आहेत. हे होलसेलर म्हणजे वसुली एजंट आहेत, वसुली एजंट. आणि या होलसेलरच्या मनमानीला कंटाळूनच आम्ही 2-3 वर्षापूर्वी आम्ही रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन स्थापन केली. मग जर होलसेलर असं म्हणत असतील तर रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही होलसेलरला पावती का मागू नये? आमच्या दुकानांना नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन स्ट्रॉंग आहे. जर आम्ही उद्या सांगितलं की आम्हाला होलसेलरचा आम्ही तेव्हाच माल घेऊ जेव्हा होलसेलर आमच्या संघटनेची 10,000 रुपयाची पावती करेल. आणि तो दिवस लांब नसणार आहे, लक्षात घ्या. एक दिवस रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन इतकी स्ट्रॉंग असेल महाराष्ट्रामध्ये की आम्ही तुम्हाला सांगू की माल तुम्हाला जर विकायचा असेल आमच्या दारामध्ये तर तुम्हाला असंच वागलं पाहिजे. आणि आम्ही ती मोनोपॉली मोडून काढणार आहे. आणि म्हणूनच रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिटेलरचं होलसेल सुरू करण्याची संकल्पना सुरू केली. महाराष्ट्रामध्ये मंचरमध्ये रिटेलरचं होलसेल चालू झालं. आता आरसीडीएच्या माध्यमातून नाशिकमध्ये महाराष्ट्रातलं पहिलं असोसिएशनचं म्हणजे रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचं होलसेल दुकान आम्ही रिटेलरला बरोबर घेऊन करत आहोत. 50 रिटेलरला मिळून पहिल्यांदा हे होलसेल दुकान चालू केलं जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये 25 येवत 50 येवत 100 येवत आम्ही 100% त्या ठिकाणी रिटेलरचे होलसेल दुकानं चालू करूत. आज आम्हाला आमच्या जीवावरती तुम्ही लोक मोठे होता, आमच्या जीवावरती तुम्ही लोक माजलेत अक्षरशः. आज आमच्या जीवावरती तुम्ही जगतायत ना, आम्हाला तुम्ही माल देत नाहीत. इतकी मुजोरी, ठीक आहे, ही मुजोरी आम्ही मोडून काढू. आम्ही ज्या वेळेला होलसेलचं दुकान चालू करण्याचा विचार केला नाशिकमध्ये त्यावेळेला काय झालं? त्यावेळेला अनेक होलसेलरनी सांगितलं कंपन्या तुम्हाला माल कसा देतात बघा. अरे कंपन्या काय तुमच्या बापाच्या आहेत? माल देत नाहीत. जी कंपनी माल देणार नाही त्या कंपनीला आम्ही रिटेलर बॅन करू, त्यांचा माल विकायचं बंद करून टाकू. कंपन्यांचा माल कंपन्यांकडे एखादा होलसेलर, होलसेलरची तरी काय अवस्था आहे सांगा. सगळे होलसेलर आम्ही संघटनेचे, आम्हाला विरोधात जाता येत नाही, आम्हाला अंक करता येत नाही. अरे भिकाऱ्यासारखं तुम्ही लाईन्स मागत बसता आयुष्यभर, भिकाऱ्यासारखं अक्षरशः. किती लाईन मिळतात तो तुम्हाला? एखादा पदाधिकारी असतो त्याला फक्त एखाद्या कंपनीची डायरेक्ट लाईन दिली जाते, बाकीच्यांना असे पानं पुसले जातात तोंडाला. पाणीपुरीवाल्यासमोर जसं वाट्या घेऊन लोक उभे राहतात ना, तसे तुम्ही वाट्या घेऊन उभे राहता लाईन्स मिळवण्यासाठी. या आमच्याकडे, आम्ही लाईन्स देतो तुम्हाला. कोणती कंपनी अडवते बघू द्या. कंपनीने फक्त लिखी द्यावं की तुम्ही संघटनेची एनओसी असल्याशिवाय आम्ही तुम्हाला लाईन्स देणार नाही. कंपनीने फक्त लिखी द्यावं, ती कंपनी बंद का किती मोठी कंपनी असू द्या, घरी येऊन तुम्हाला पत्र देतील. ते घाबरटासारखे जे होलसेलर, होलसेलचं दुकान आपण टाकतो ना, अंडर कटिंग करत बसतो. झुगारून द्या हे सगळं. आणि हे सगळं झुगारायचं असेल तर तुम्हाला स्वाभिमानी बनावं लागेल, तुम्हाला जागृत व्हावं लागेल, नियम समजून घेतले पाहिजेत. भारतामध्ये कायदा आहे, भारतामध्ये काय कायदा आहे. एका कंपनीने या संघटनेला 35 लाख रुपयाचा दंड ठोका, 73 लाख रुपयाचा दंड ठोकावलाय. कशासाठी? एनओसी या प्रकरणामध्ये. अशी कुणी कोणाला एनओसी मागू शकत नाही. सरकार मागत नाही तिथे तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? एफडीए मागत नाही आम्हाला, एफडीए आम्हाला लायसन्स देतं. एफडीएने लायसन्स दिलं
आम्ही आमच्या लीगल फॉर्मॅलिटीज कंप्लीट केला, आम्ही आमचा टॅक्स भरला, आम्ही लीगल आहोत. कोणत्याही संघटनेला, महाराष्ट्रातल्या कोणत्याही संघटनेला, कोणत्याही ऑथॉरिटीला एनओसी मागण्याचा अधिकार नाहीये. किंवा पावत्या फाडा तरच माल देऊ, हे कुठली दादागिरी झाली? ही दादागिरी आपल्याला मित्रांनो मोडून टाकायची. आणि रिटेलरने आता जागं व्हावं. रिटेलरने कोणत्याही जिल्ह्यामध्ये मला बोलवा, 50 लोक एकत्र या, 50 रिटेलरचं होलसेल स्थापन करा, तुम्हाला माल मिळवून देण्याची जबाबदारी माझी. कुठूनही महाराष्ट्रामध्ये माल आणू आपण. मध्यंतरी यांनी सांगितलं बाहेरून माल आणायचा नाही. अरे तुम्ही कोण सांगणार आहे बाहेरून माल आणायचा नाही? भारत माझा देश आहे, भारत हा माझा देश आहे. मी कर्नाटक मधून माल आणेल, मी बँगलोर वरून माल आणेल, मी हैदराबाद वरून माल आणेल, मी गुजरात वरून माल आणेल, मी दिल्ली वरून माल आणेल. तुम्ही मला सांगणारे कोण? माझ्याकडे जर व्हॅलिड लायसन्स असेल तर मी भारतातून कुठूनही माल मागू शकतो, इवन जगातून कुठूनही माल मागू शकतो जर माझ्याकडे इम्पोर्ट लायसन्स असेल तर. तुम्ही कोण सांगणार आहे महाराष्ट्राच्या बाहेरून माल आणायचा नाही? म्हणजेच फक्त होलसेलरची जपणूक करणारी ही संघटना आहे. म्हणूनच आम्ही या संघटनेतून बाहेर पडलोय. आज तागायत आम्ही या संघटनेचे सभासद होतो, सदस्य होतो, आजही आहे. मी या संघटनेचा, त्या ज्या संघटनेबद्दल मी बोलतोय त्यांचा मी सभासद आहे. आणि सभासदांवरतीच तुम्ही अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्याच्या नोटिसा पाठवता बिंडोक सारख्या? आम्ही आमच्या हक्काविरुद्ध बोललं की तुम्हाला लगेच गुदगुल्या व्हायला लागतात. आम्ही आमच्या हक्काविरुद्ध बोललं की तुमचे लगेच गुडाला आग लागते. आम्ही आमच्या हक्काविषयी बोलत राहणार आणि बोलत राहणार. इथून पुढे तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे तेवढे करा, बघूयात किती ताकद आहे तुमच्यामध्ये. रिटेलर हा मिंदा नाही, रिटेलर हा स्वाभिमानी आहे, एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि इथून पुढे कुठल्याही रिटेलरला जर कुठल्या होलसेलरने त्रास देण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही संघटनेने जर रिटेलरला त्रास देण्याचा प्रयत्न केला, रिटेलर तुमचे गुलाम नाही ते लक्षात ठेवा. तुमची दादागिरी तुमच्याजवळ. आम्ही बंड पुकारलंच आहे. आम्ही रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन स्थापन केलेलीच आहे आणि आम्ही त्या असोसिएशनच्या माध्यमातून फक्त रिटेलरसाठी काम करतो. आमच्या असोसिएशनमध्ये कुठलीही पावती घेतली जात नाही, कुठली सभासद फी घेतली जात नाही. आम्ही फक्त रिटेलरसाठी काम करतो. जे काम करायचं ते आम्ही आमच्या खर्चाने करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आणि यापुढे ही चळवळ अशाच पद्धतीने चालू राहील. कुणाची काही तक्रार असेल त्याने सरळ माझ्याशी संपर्क करावा. अनेक कित्येक प्रकार असे आहेत. मध्यंतरी एका मेडिकलवाल्याने चिंचवडमध्ये रविवारचं दुकान उघडं ठेवलं म्हणून त्याला 25,000 रुपयाची दंडाची पावती काढलं. तुम्ही कोण सांगणार आहे रविवारी दुकान उघडं ठेवायचं की बंद ठेवायचं? आम्ही बघू ना काय करायचं ते. दादागिरी करतात. इथे लोहगाव मधल्या एक जणाने माल मागितला होलसेलरकडे, त्याला सांगितलं पावती घेऊन ये. तो तिथल्या जवळच्या त्यांच्या पदाधिकाऱ्याकडे गेला, तो पदाधिकारी नव्हता तिथे. 4 वेळेला चक्रा मारायला लावल्या. शेवटी 5व्यांदा तो भेटला तर म्हणे तुला मी पाया पडायला सुद्धा लावू शकतो. ही भाषा, ही मग्रुरी. अशी अनेक उदाहरणं आहेत. अनेक लोकांचे, अनेक रिटेलरचे संसार आणि अनेक रिटेलरचे दुकानं यांनी उद्ध्वस्त केलेत, आयुष्य उद्ध्वस्त केलेत. पण इथून पुढे ते घडणार नाही. महाराष्ट्र राज्य असेल, भारत देश असेल, लोकशाहीचा देश आहे. कुणाच्याही दादागिरी समोर आम्ही झुकणार नाही. आणि रिटेलर इथून पुढे स्वतंत्र विचार करूनच रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चालवली जाईल. रिटेलर हिताचा विचार करूनच चालवली जाईल. कुठल्याही रिटेलरने घाबरण्याचं कारण नाही. दहशत प्रत्येक ठिकाणी दहशत बसवली जाते, प्रत्येक ठिकाणी. एफडीएची दहशत. अहो एफडीएच्या नावं घेऊन तुम्ही एफडीए फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था आहे जिथे कमिशनर असतात, असिस्टंट कमिशनर असतात, ड्रग इन्स्पेक्टर असतात. काही झालं रिटेलरवरती दादागिरी, मी एफडीएला सांगतो, इन्स्पेक्शन लावतो. अरे रिटेलरवरती किती दादागिरी करणार? एफडीए काय तुमचे काय बापाच्या नोकर? तुम्ही कामाला ठेवलं का एफडीएला? एफडीए एक स्वायत्त महाराष्ट्र शासनाचे ते अधिकारी आहेत, त्यांचा सुद्धा तुम्ही लोक रिस्पेक्ट ठेवत नाही. प्रत्येक वेळेला दादागिरीची भाषा, प्रत्येक वेळेला दादागिरीची भाषा. ही दादागिरी सहन केली जाणार नाही. काउन्सिलची निवडणूक लागलेली आहे. कुठल्याही प्रकारे गैरप्रकार जर काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये कुणीही केला, मी म्हणत नाहीये, मी आरोप कुणावरच करत नाही की त्यांनी केला असेल नसेल तो त्यांच्याजवळ, पण जर गैरप्रकार दिसला तर रिटेलर कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आम्ही फार्मासिस्ट तुम्हा लोकांना सोडणार नाही. वेळ पडली 4 हात तुमच्याशी करू, कायदेशीर तर लढूच लढू, गुन्हा दाखल करू. पण एखाद्या फार्मासिस्टने जर ताल सोडला आणि जर तुम्हाला तुमची जागा दाखवली ना, तर त्यावेळेला मात्र परत ओरडत येऊ नका. हा इशारा समजा, ही धमकी समजा. इथून पुढे रिटेलरवरती कुठल्याही प्रकारे अन्याय होत असेल, कुठल्याही शहरामध्ये पावतीची मागणी केली गेली, पुणे शहरामध्ये जर मी एफडीएला सुद्धा आवाहन करतो, मी उद्या पत्र देतोय, कॉम्पिटिशन कमिशनरला तक्रार दाखल केली आहे, पुणे शहरामध्ये नवीन दुकान चालू करताना, रिटेलचं दुकान चालू करताना कुठल्याही संघटनेने महाराष्ट्रातल्या जर पावतीची मागणी केली
तुम्हाला सभासद व्हायचं की नाही व्हायचं हा तुमचा प्रश्न आहे, हे सर्वस्वी तुमचा विचार आहे, कारण दुकान तुमचं आहे, फर्निचर तुमचं आहे, माल तुमचा आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत, इन्व्हेस्टमेंट तुमची आहे. जर असं कोणी म्हणत असं त्याला सांगा तू माझ्याबरोबर पार्टनरशिप कर, संघटनेला सांग तुझ्या पार्टनरशिप करायला आणि मला 1,00,000 रुपये खर्चायला दे. जर ते देता येत नसतील तुम्हाला अधिकार नाहीये दादागिरी करण्याचा. आणि असं जर कुणाला आढळलं तर सरळ मला फोन करा, आपण सरळ FDA ऑफिसमध्ये जाऊन बसू. आणि इथून पुढे जर असे प्रकार पुणे शहरामध्ये घडत असतील किंवा कुठल्याही जिल्ह्यामध्ये घडत असतील, मध्यंतरी सोलापूरमधून फोन आले होते, सोलापूरमध्येही तीच परिस्थिती, कोल्हापूरमध्येही तीच परिस्थिती, तसं असेल तर मी सरळ FDA ला मी वॉर्निंग देतो की मी सरळ FDA उपोषणाला बसेल. आणि या लोकांवरती जोपर्यंत क्रिमिनल गुन्हे दाखल होत नाही खंडणीचेच गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांनी पावती मागितली म्हटल्यावरती. कॉम्पिटिशन कमिशनर कशाला पाहिजे याच्यासाठी? अशा पद्धतीने तुम्ही दादागिरी करून माल देणार नाही म्हणजे माल देणार नाही म्हणजे त्या माणसाची अवस्था कधी बघितली? एखाद्या नोकरी करणाऱ्याचा तो पोरगा असतो, एखाद्या शेतकऱ्याचा तो पोरगा असतो, त्याला तुम्ही माल न देण्याची धमकी देता. हे थांबलं पाहिजे. आणि जर हे थांबणार नसेल तर संघर्ष 100% होणार. काय नोटिसा पाठवायच्या तेवढ्या पाठवा, काय फरक पडत नाही त्या गोष्टीने. बघूयात आपण कोण किती पुरून उरतो. काउन्सिलमध्ये तर आम्ही पुरून उरणारच आहोत, आता माघार नाही. आणि फार्मासिस्टने आता जागा व्हावं. कोणाचे दुकान आहे तो महाराष्ट्रामध्ये जे नॉन फार्मासिस्टचे दुकान आहे हे प्रमोट कोण करतं? मी सांगायला पाहिजे का तुम्हाला? तुम्ही सगळे फार्मासिस्ट आहे, तुम्हाला माहिती यांना पाठीशी कोण घालतं? हनुमानपाडा त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना. आणि ती संधी आपल्याला सगळ्यांना आलेली आहे. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून ती संधी आपल्याला आलेली आहे. धनंजय खाडगीर, शशिकांत काका कुलकर्णी, विजय दशपुते हे 3 उमेदवार तर आहेत, पुढचेही 3 उमेदवार आपण जाहीर करणार आहे. आणि या उमेदवारांना आपल्याला निवडून आणायचंय. आणि निवडून आणताना एकच डोक्यामध्ये ठेवायचं, आपल्यावरती अत्याचार, आपल्यावरती दहशत बसवणारे, आपल्याला कमी लेखणारे, आणि रिटेलरला प्रत्येक वेळेला पायाखाली दडपण्याची किंवा प्रत्येक वेळेला रिटेलरला दडपण्याची भाषा करणारे जे आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. त्यांना अजिबात सत्तेमध्ये येऊ द्यायचं नाही. आता बिंडोक लोकांना पुन्हा एकदा ऐका, या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही कोणत्याही संघटनेचं नाव घेतलेलं नाही. मी माझ्या संघटनेचं घेतलं, रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. त्यामुळे उगीच त्याच्यात 50 वेळेला ऐकून हे बोलला का ते बोलला का म्हणून उगीच ते तुमच्या बापांबरोबर बसून ते मी हे करतो ते करतो त्यांना खुश करण्यासाठी आणि ॲडिशनल काही 4 लाईन मिळवण्यासाठी हे असले धंदे करू नका. त्याने काही फरक पडणार नाही. असला काही कुणी धंदा केला ना त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. हा व्हिडिओ म्हणजे वॉर्निंग व्हिडिओ समजा. आणि प्रत्येक रिटेलरने हा व्हिडिओ प्रत्येक होलसेलरपर्यंत सगळीकडे पोहोचवा. धन्यवाद.